हो, त्यांचा वेगळा पक्ष, यांचा वेगळा पक्ष जरी असला तरी सध्या देवेंद्र फडणवीसांना वेटिंगवर ठेवलं जाते. आपण जर बघितलं असेल, एका तासात नवनीत राणाला भेट मिळते, तिथे दोन दोन दिवस देवेंद्र फडणवीसांना वेटिंगवर ठेवलं जाते. आत्ताची जी आम्हाला माहिती मिळते त्या माहितीमध्ये देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी भाजपात स्वतः सक्रिय झाल्याची दिसत आहे, आणि भाजपात सक्रिय होऊन भाजपातलेच काही लोक गडकरी साहेबांचं नाव पुढे आणत आहेत, काही लोक विनोद तावडेंचं नाव पुढे आणत आहेत. पण त्याच वेळेला राज्याच्या राजकारणात आत्ता वरचष्मा ज्यांचा दिसतोय, तर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे स्वतः वाढवलेला भस्मासूर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवेल की काय, अशी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, तेच एकनाथ शिंदे देवेंद्रजींना आता राज्याच्या राजकारणातनं हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आणि त्यासाठी अनेक कृत्या चालू आहेत हे बऱ्यापैकी आता लोकांच्या लक्षात येतं. विजयादशमीचा सण हा सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. पूर्वी एक दसरा मेळावा व्हायचा, मग हळूहळू मनसेचा मेळावा व्हायला लागला, मग मुंडेसाहेबांनी एक मेळावा सुरू केला, मग जानकर पण वेगळ्या ठिकाणी जमायला लागले. मला वाटतं अनेक लोक मेळावा घेतात, जर त्याच्यात अजून एका मेळावा झाला तर बिघडलं कुठे. सण आहे, ज्याला त्याला साजरा करायचा अधिकार आहे, त्यावर आपण आक्षेप घ्यायचं काहीच कारण नाही. एन्काउंटर प्रकरणी मी जे काही प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न जशास तसे माननीय न्यायालयाने सुद्धा विचारलेले आहेत. एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते, अनुच्छेद 141 नुसारची व्याख्या फार वेगळी आहे. अक्षय शिंदे प्रकरणाला अक्षय शिंदे कुणी साधू संत महात्मा नव्हता, तो मरायलाच पाहिजे, मात्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता राहिली आहेत. केतन तिरोडकरने जी याचिका दाखल केली ती याचिका फार महत्त्वाची आहे. केतन तिरोडकरने याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती, त्या शाळेमध्ये मानवी तस्करी होत होती, आणि या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे. आपटेला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला. अक्षय शिंदेचा जीव जाण्याला आक्षेप नाही, पण अक्षय शिंदेचा जीव जाताना आपटे आणि शाळा प्रशासन वाचवलं जाते हे जास्त गंभीर आहे. असा एकाएकाचा एन्काउंटर करून प्रश्न सुटत नाहीत. जे लोक म्हणतायत की निसर्गाचा न्याय झाला, जर अक्षय शिंदेला मारून निसर्गाचा न्याय तुम्ही केला असेल तर मग पूजा चव्हाणला निसर्गाचा न्याय देण्यासाठी कुणाचा एन्काउंटर करणार? विनेश फोगटला न्याय देण्यासाठी मग काय ब्रिजभूषणचा एन्काउंटर करायचा का? असे किती एन्काउंटर तुम्हाला करावे लागतील? त्यामुळे या गोष्टींना काही अर्थ उरत नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मला भूकंप होईल असं प्रकाश आंबेडकर, मी म्हटलं ना ते काय ते बागेश्री बाबाच का ते, हां बागेश्वर धाम, तर मी काही बागेश्वर धाममध्ये काही जात नाही, किंवा मी काही असा ज्योतिषवाला कुणी पोपटवाला माणूस नाही आहे की मी माझा पिंजऱ्यातनं पोपट काढला आणि एक एक पत्ते काढले, मला त्याच्यातलं काय कळणार आहे. मी एका संघटनेची कार्यकर्ती आहे, माझं काम संघटन बांधणीचं आहे, लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करण्याचं आहे. जर मला भविष्य सांगत सुटायचं असेल तर मी संघटना कशाला चालवायची? ज्यांना संघटना चालवायची त्यांनी हे असल्या भविष्यवाणी वगैरे याचा विचार करून. ह्याच्यात मी बोलण्यासारखं काय आहे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी कसा हाताळायचं तो त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मी कमेंट द्यायचं काहीच कारण नाही आहे. मी म्हणजे काय त्या शिंदेंचा किंवा भाजपचा प्रवक्ता आहे काय की कुठल्याही गोष्टीवर माझं मत मांडेल? काय संबंध येतो माझा? ज्याला यायचं असतं ते येतात, आणि ते डंके की चोट पर येत आहेत, मग ते अगदी समर्जित घाटगेंपासून ते अनेक लोक आहेत. त्यामुळे हे असं काहीतरी बालिश चाळे करून होत नाही. भंडाऱ्यामध्ये माझ्या दादांच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, त्याची बातमी झाली. पैसे देऊन त्याची काही महिला सभेला आल्या होत्या, ते पैसे देऊन आणले गेल्याचा तो व्हिडिओ, पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
सध्या महायुतीचं ग्रहमान चांगलं नाही आहे, ते काहीही करायला गेले तर त्याच्या उलट होते. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे एवढे बॅनर त्यांनी लावले राखी पौर्णिमेला, एवढी जाहिरात केली, इतका काही वारेमाप पैसा उधळला, जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वावर विकले आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला रेशीम बागेतला बंगला विकूनच पैसे खर्च केलेत की काय. आणि दुसऱ्या दिवशी बदलापूरची घटना घडली, त्यानंतर लगेचच छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. एक एक ते कुठलीही गोष्ट करायला गेले की त्याच्या विपरीत होते, कारण त्यांची काम करतानाची नियत चांगली नाही आहे. ते लोकाभिमुख काम करत नाही आहेत, ते मताभिमुख काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे लोक मतांसाठी अशा तिकडमबाजी करतात ती लोकं अडचणीत येणं फार स्वाभाविक आहे. महायुतीच्या सभांना आणि लोकांना ऐकायला अजिबात जनता उत्सुक नाही, त्याचं मोठं प्रमाण आपण तर भंडारा चंद्रपूरचं सांगताय, मात्र पुण्यामध्ये पावसाचं निमित्त देत मोदीजीसुद्धा तिकडनं ते निघून गेले. मोदीजींनासुद्धा थांबावंसं वाटलं नाही, कारण त्यांना IB रिपोर्ट आणि तिथे तो अंदाज आला होता की ती गर्दी जमणार नाही. त्यामुळे हे पैसे देणं, कधी नांदेडमध्ये कुणी आलं तर आम्ही साड्याच वाटतो म्हणणं, कुकर देतो म्हणणं, काय भांडी देतो म्हणणं, हे सगळं लोकांना जमवण्यासाठीच्या ज्या टॅक्टिक्स चालल्यात त्या फार म्हणजे केविलवाणी अवस्था सध्या महायुतीची झालेली आहे. शरद पवारांनी उपलब्ध केले, रोहित पवारांचे 5 वर्ष जनतेच्या सेवेसाठी, आता राहिलेले 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी म्हणते, मग काय बिघडलं? महाराष्ट्राच्या सेवेसाठी आम्हाला खात्री वाटते की होय आमचं सरकार येईल, आणि सरकार आल्यावर जर त्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये रोहित पवारांसारखा एक उमदा माणूस असेल तर बिघडलं कुठं? शालेय शिक्षण विभागाकडनं अदानी समूहाला ज्या शाळा आहेत ती शाळा स्थानांतरित करण्याचं काम चालू आहे. चंद्रपुरातली एक शाळा देखील गेली. हो, मी आजच ते बघितलं ते पत्र की शालेय व्यवस्थापनाकडून अशी एक शाळा हस्तांतरित केली गेली, पण हे वाईट आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं जे आपलं काम चालतं मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून, त्या मंत्रालयाकडून खरं तर जो पुरेसा निधी आहे तो संरक्षण आणि शिक्षण या दोन विषयावर खर्च झाला पाहिजे, परंतु शिक्षण व्यवस्थेबद्दलची सरकारची उदासीनता इतकी वाढलेली आहे की हा सगळा शाळा चालवण्याचा जो सगळा पसारा आहे तो सरकारला स्वतःच्या आवाक्याबाहेर वाटतो आहे. आणि त्यामुळे शाळा जर दिल्या जात असतील तर एका अर्थाने हे शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आहे, आणि शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण करणं हे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रचंड घातक आहे. सरकारचा हा निर्णय अतिशय घातक निर्णय आहे, आणि या निर्णयाचा पक्ष म्हणून आम्ही निषेध करतो. अहो मग काय हरकत आहे, अमृता वहिनी आमची लाडकी भाऊजाई आहे, आणि लाडकी भाऊजाई कधी कधी खरं बोलते. एकनाथ शिंदे साहेबांना स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा असा प्रमुख म्हणून सेट करायचे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेतला, हे फार जबाबदारीनं सांगते, अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ ज्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतला त्या सुनील तटकरेंना आपली मुलगी आदिती तटकरेला मुख्यमंत्री करायचे. सो अमृता वहिनी जे काही बोलल्या ते श्रीकांत शिंदे आणि आदिती तटकरे यांच्या संदर्भात बोलल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला